वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. यात काही महिन्यापासून आजारी असलेल्या मुलीचा घरातच मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची असल्याने हे कुटुंब मुलीच्या मृत्यूनंतर चिंतित होतं. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला. यानंतर चक्क भावानेच घरातच खड्डा खरून त्यातच आपल्या बहिणीचा मृतदेह पुरला आणि अंत्यसंस्कार केले. ही धक्कादायक घटना तब्बल 10 दिवसानंतर म्हणजेच 13 जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेचा खुलासा होताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवीणा साहेबराव भस्मे वय 37 राहणार आदर्शनगर असं मृत तरुणीचं नाव आहे. मृत प्रवीणा ही मागील काही महिन्यापासून आजाराने त्रस्त होती. ती मानसिक रुग्ण असल्याने घराबाहेर कुठेही फिरत नव्हती. अशातच 3 जुलै रोजी रात्री सायंकाळी 7:30 वाजता प्रवीणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कुठून आणणार असे अनेक प्रश्न या कुटुंबियासमोर उभे होते. रात्रभर विचार करून दुसऱ्या दिवशी 4 जुलै रोजी सकाळी 7 वाजता मुलीचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरण्यात आला. विशेष म्हणजे मृत महिलेच्या भावानेच हा मृतदेह पुरला. याबाबतची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच आदर्शनगर गाठून घराची पाहणी केली. यावेळी घरात खड्डा खणल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ ही माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री 7 वाजता फॉरेन्सिक टीमसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर घरातील खड्ड्यात पुरलेला मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला.